आज 1 मे कामगार दिन। कामगार दिनाचे औचित्य साधून नवनाथ पंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज कोरोना या महामारीच्या संकटात जीवाची पर्वा न करता आपले कार्य आहेत जनता रूपी देवाची सेवा मानणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वीज वितरण कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, गॅस वितरण करणारे कर्मचारी तसेच अन्नधान्य पिकवणारा बळीराजा यांच्यामुळे आज सामाजिक जनजीवन हे सुरळीत व शांततेत चालू आहे। या सर्व देवदूतांचे ऋण आपण देणे लागतो या हेतूने नाशिककर जनतेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात तपोवनातील कोविड केअर सेंटर आरोग्य खात्यातील प्रमुख देवेंद्र देवरे, सुनील जोशी, ज्ञानेश्वर ढोंगडे, पोलीस कर्मचारी मनोज खैरे, दीपक नाईक, होमगार्ड सुभाष संगमनेरे, वीज वितरण कर्मचारी शैलेश मोगले, राहुल कांबळे, सुनील कारेगावकर, स्वच्छता कर्मचारी प्रकाश दळवी, राहुल सोनोने या देवदूतांवर परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी केली। तसेच या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक रोहित कानडे, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बर्वे, सचिव जालिंदर जाधव, खजिनदार अक्षय इंगळे यांनी पुष्पहार घालून व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला। या नियोजनाकरता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। 90 नाशिक।